नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या. लोकनेते कैलासवासी ॲडव्होकेट विजय शिवराम आहे. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नायडोंगरी तालुका नांदगाव विद्यालयात काल जल्लोषात आगमन झालेल्या गणरायाला आज गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, तसेच स्वच्छतेचा संदेश देत प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत अशा अनेक सामाजिक संदेश देत संपूर्ण गावातून दीड दिवस स्थापन झालेल्या गणपती बाप्पाची विसर्ग मिरवणूक काढण्यात आली. लोकनेते ढोल पथक, लेझिम पथक व डंबेल पथक यांच्या दिमाखात प्रदर्शनात नायडोंगरे गावात मिरवणूक निघाली. मिरवणुकीत विद्यार्थ्यांची शिस्त ही देखील उल्लेखनीय बाब ठरली. निसर्गाच्या नियमाचे पालन करत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न करता मूर्तीचे विसर्जन विद्यालयाने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विद्यालयाच्या आवारात करण्यात आले. या मिरवणुकीत लोकनेते ढोल पथक हे सर्व गावकरी वर्गाचे आकर्षण ठरले. या पथकाचे संचालन बाळू इंगळे यांनी केले होते. अशा प्रकारे दीड दिवसाच्या गणरायांना विद्यार्थ्यांनी निरोप दिला. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरावर विद्यार्थी शिक्षक यांनी ठेका धरला व महाप्रसादाच्या वाटपानंतर वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली. त्यानंतर सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. नाशिक न्यूज साठी हेमराज वाघ, नायडोंगरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.